गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये गाजत असलेल्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर संसदेमध्ये चर्चा होणारे काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे पी करुणाकरन यांनी कलम 193 अंतर्गत सरकारला चर्चेच्या मागणीची नोटीस दिली होती. तसंच 25 नोव्हेंबरला झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतही असहिष्णुतेच्या मुद्द्यावर चर्चेची जोरदार मागणी करण्यात आली. माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम 2006 साली पदाचा राजीनामा देणार होते असा गौप्यस्फोट टाइम्स ऑफ इंडियानं केला. कलाम यांचे तत्कालीन सचिव एस एम खान यांनी आपल्या मुलाखतीमध्ये ही माहिती दिली आहे. कलाम यांना बिहार विधानसभा भंग करण्याच्या प्रस्तावावर आपल्या इच्छेविरुद्ध स्वाक्षरी करावी लागली होती असं खान यांनी म्हटलंय. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रपतींच्या आदेशाला स्थगिती दिली होती. समलैंगिकतेवर बोलताना समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. आरएसएसचे लोक असं असतात म्हणून ते लग्न करत नसल्याचं आझम खान यांनी म्हटलंय. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकतं समलैंगिक संबंधांचं समर्थन केलं होतं. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खान यांनी हा नवा वाद निर्माण केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या 14व्या मन की बातमध्ये झी मीडियाचं कौतुक केलं. झी न्यूजनं 25 नोव्हेंबरला उत्तर प्रदेशमधल्या कानपूरच्या एका छोट्या खेड्यामध्ये सौर ऊर्जेचा वापर करून 500 घरं उजळवणाऱ्या नूरजहा या महिलेची कहाणी दाखवली. नूरजहाचा उल्लेख करून पंतप्रधान मोदींनी झी न्यूजनं तिच्या कामाची दखल घेतल्याबद्दल कौतुक केलं. भारतात अशांतता पसरवण्यासाठी आयसिस दहशतवादी संघटना कुठेही हल्ले घडवून आणू शकतं. सरकारनं ही परिस्थिती रोखण्यासाठी विशेष पावलं उचलली असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिली आहे. देशाला धोका असलेली कोणती गोष्ट गंभीरपणे घेतली जाते. नागरिक आणि देशाला सुरक्षा पुरवण्यासाठी गृहमंत्रालय कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये दाखल झाले आहेत. वातावरण बदलाबाबतची आंतरराष्ट्रीय परिषद पॅरिसमध्ये सुरू होती आहे. या परिषदेमध्ये भारताची भूमिका मांडण्यासाठी मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत आणि या परिषदेमध्ये 150 देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी होणार आहेत. वातावरण बदलाच्या वैश्विक समस्येचा सर्वच देशांना फटका बसतोय. आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण पसरवलेल्या देशांनी प्रदूषण कमी करण्याची जबाबदारी सुद्धा उचलावी अशी ठोस भूमिका मोदी या परिषदेत मांडणार आहेत. पॅरिस हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेली बहुतांश हत्यारं ही सर्बियामध्ये बनवण्यात आल्याचं खुद्द सर्बियानं स्पष्ट केलंय. ही हत्यारं 1980 जासावा आर्म्स फॅक्टरीमध्ये बनवण्यात आली होती. पोलिसांकडून मिळालेल्या 8 बंदुकींचा सिरियल नंबर तपासण्यात येत आहे. टर्कीमध्ये मृत पावलेल्या 3 वर्षाच्या आयलँड कोर्दीच्या कुटुंबियांना कॅनडामध्ये शरण मिळणार आहे. हा दावा आयलँडच्या कुटुंबियांनीच केलेला आहे. दरम्यान आयलँडच्या कुटुंबियांना शरण देण्याची कार्यवाही सुरू असल्याचं कॅनडाकडून स्पष्ट करण्यात आलं. अमेरिकेतल्या कोलोराडोमध्ये झालेल्या शूटआउटमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर 9 जण जखमी झाले. ते फायरिंग फॅमिली सेंटरमध्ये झाले. मृत पावलेल्यांमध्ये एका पोलिसाचा सुद्धा समावेश आहे. पोलिसांनी एका बंदूकधाऱ्याला अटक केली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.